ಬರುತ್ತ ನಮ್ಮ ಪಶ್ಚಾತ್ತರ ವಿಶ್ವಾಸ ವಿಶ್ವಾಸ ಆಯ್ ನಮ್ಮ ಅಜ್ಜ ಪೂರ್ಣ ವಿಶ್ವಾಸ ತುಂಬ नीलिमा ते गुलाबाचं रूप देखा नीलिमा लक्ष कुठे तुझं नाही काय नाही काय झालं कसला विचार करतेस विशेष काय नाही नीलिमा काय झालं दमली आहेस का तू स्वानंदी पण नाहीये हल्ली घरी सगळी कामं तुझ्यावरच पडत असतील नाही का नीलिमा तू एक काम कर तू ना सध्या नर्सरीत येऊच नकोस पहिला पाऊस पडून गेला ना की मग गर्दी होईल मग तू ये नाही हो मनाला थोडा विरंगुळा मिळावा म्हणून येते मी नर्सरीत आणि घरात बसून तरी काय करू ना दोन दिवस जरा आईंचं वागणं पण बदललंय म्हणजे त्यांनी पेटीच्या किल्ला स्वतःकडेच ठेवून घेतल्या अगं तुझ्यावर किती कामाचा लोड आहे तुझा भार कमी करण्यासाठी घेतले असतील तिने किल्ल्या मम्मी त्याविषयी विचारल्यावर त्या चिडल्या का माझ्यावर नीलिमा अगं घरात हल्ली काय काय घडते माहितीये ना तुला चिडचिड होणारच ना तिची ही चिडचिड आहे ना स्वानंदीमुळेच आली आहे घरात नीलिमा मला नाही असं वाटत अगं स्वानंदीला आपण समजूनच घेतलं नाहीये आतापर्यंत निलमा हे बघ रोपाला सुद्धा माती धरायला वेळ लागतो त्याची काळजी घ्यावी लागते मग त्याचा जीव येतो बघ स्वानंदीला सुद्धा आपण थोडा वेळ द्यायला हवा अजून किती वेळ द्यायला हवा लग्न होऊन इतके महिने झाले तरी ती अजून आईंचं घरच्यांचं मन जिंकून घेऊ शकली नाहीये तिच्यामुळे ना घरात खूप प्रॉब्लेम्स वाढतात आईंचं वागणं तर खूप बदललंय खूप विचित्र वागतात त्या निलमा अगं मी तुला आधी सुद्धा सांगितलंय हे बघ आई आणि स्वानंदीमध्ये जे काही समज गैरसमज निर्माण झालेत ना ते नील स्वानंदी आणि आई यांना सॉल्व्ह करू दे तू त्यात मध्ये नको पडूस हे बघ पुढे जर गरज वाटली ना तर मी बोले नाहीशी पण तू नको बोलूस नक्की बोलाल नक्की बोलेन पण त्यासाठी तू स्वतःला बदलू नकोस नीलिमा पूर्वी जसं समजुतीने सगळ्यांना आपलंसं केलं होतंस ना तशीच राहा मोठ्या सुनेसारखी घरातली परिस्थिती माहितीये ना तुला कशी आहे ती घर खर्च आहे घराचं भाडं आहे आणि सगळ्या गोष्टी तुझ्या एकट्यावरच पडतायत त्यात वच्छी मावशीने केलेला विश्वासघात आणि स्वानंदीचं भीमीकडे जाऊन वागणं सगळ्या गोष्टींना सतत आठवत राहतात मला आई एक सांगू तुला स्वानंदीच्या मनात कपट नसतं कधी मला मावशीच्या बोलण्यात काही तथ्य वाटत नाही मला वाटत नाही की ती खरं बोलते अरे स्वानंदीने मुद्दाम केलं असं म्हणायचंच नाही मला सहजच बोलली असेल पण त्या बिचाऱ्या मुलीचं लग्न मोडलं ना रे जाऊ दे ना तो विषय नको आता मला ना उद्याच्या मीटिंग साठी शर्ट प्रेस करायचं जाऊन प्रेस करतो मी ठेवशी आनंदीशी बोलणं चाललं होतं म्हणूनच एवढा स्वरूप बदललं याचा वैनर अनिलचा फोन आहे ना तो मग कोणाचाही फोन असा बघा काय येते मला वाटलं तर स्वानंदी कायमची घर सोडून निघून गेले पण नाही येत असं त्यांचं चालूच आहे बघा म्हणजे त्यांचे फोनाफोनी सुरूच आहे तरीच याचा सूर एवढा बदललेला आहे मग आता आता काय ललिताई स्वानंदीने कितीही मोहिनी घालायचा प्रयत्न केला ना इंद्रनीलवर तरी या घरात तिला मी पाऊल म्हणून टाकू देणार नाही
शेंगड लवकर कर आणि खुर्ची ठेव इकडे. चल लवकर. गदड्या खुर्ची, याला खुर्ची म्हणतात तो टेबल खुर्ची ही खुर्ची. बसा तुम्ही एका जागी, मानाने राहायला जरा शिका करेल तो. आवर पटकन. आणि ते झालं ना की ते पडते पहिल्यांदा तिथनं उतरव. अहो पण तिकडे लावायला दुसरे पडदे नाहीयेत. काय घर उघडं पडतं ना? पडू दे मग उघडं घर. असंही घरासमोर कुठलीही बिल्डिंग नाहीये. घाणेरडे साडीचे पडदे बघितले ना तर आबरूच जाणार आहे आपली. अहो पण पाणंदी ताईंच्या आवडीचे पडदे ते. ए दुसऱ्यांच्या आवडीबद्दल मला सांगायचं नाहीये. हे माझं घर आहे आणि इथे माझीच आवड सगळ्यात महत्वाची आहे, कळलं? काय इकडे काय बघणं चाललंय? सिनेमा चालू आहे? नाही आई. मग माझ्यावर पाळत ठेवणं चाललंय? नाही. तरी डबा भरून टिफिनच भरते. मग आजपासून फक्त डबाच भर. आई चल लवकर जायचंय मला आज. अरे वा सगळे आवरावर करत आहे. माझी इथे एक फाईल होती ब्लू कलरची. इथेच असेल, जाईल कुठे ती? एक मिनिट. हॅलो. हा हा मी पोचतोय. हा हा लगेच पोचतोय. हो निघतोय. चल बाय. इथेच कुठेतरी असेल फाईल. जाणार कुठे? एवढं सत्त घर आहे आपलं. कोपडा सापडत नाही ना वेळेवर. बघ जरा तिथे मागे पडले का? बघ मी जरा आत बघून येते. आई आत कशी असेल फाईल? अरे गेली असेल तर बघून येते. फार महत्वाची फाईल आहे ती. मीटिंग होणार नाही त्याशिवाय. तुम्ही नेहमी कुठे ठेवता? अरे मी नाही ठेवत, पाणंदी सगळं ठेवते. नाही अरे आज पण नाहीये फाईल कुठे. कपाटात पण पाहिलं मी. कपाटात पण पाहिलं नाहीये. सापडली का? बापरे रद्दीत तर गेली नाही ना फाईल. नाही नाही इथेच असेल. कशी जाईल फाईल? मी शोधतो. ती फार महत्वाची फाईल आहे. लक्ष कुठे असेल तुझं? रद्दीत कशी जाईल आणि फाईल? शोध जरा. हॅलो. अरे हो पोचतोय मी. हो मलाही कळतंय, पोचतो ना मी. हा फाईल घेऊन येतोय. ओके निलिमा तू बघत का फाईल? आई मी टिफिन भरते. टिफिनच भर. असं काळूजीत खालतीये का? बघ त्या पेपर मध्ये गेले का? आई नाही सापडणार फाईल. मी एक काम करतो, मी स्वानंदीला फोन करतो. अरे तिला कशाला फोन करतोस आता? अगं तिला माहिती असणार. अरे बिझी असेल ती. अगं नाही ती प्रॉपर सगळं मॅनेज करते. मी तिला करतो फोन. हॅलो. काय आज सकाळी सकाळीच? तुला माहितीये ती माझी ब्लू कलरची फाईल होती बघ महत्वाची, ती सापडत नाही मला. ब्लू? ती आईच्या कपाटात आहे. आई? नाही नाही आईच्या कपाटात नाही आहे. अहो बाबांचे इस्त्रीचे कपडे ठेवतो ना आपण खालच्या खणात, त्या कपड्यांच्या खाली आहे. बर थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. अहो आधी बघा तरी. थँक्यू काय आधी? तू म्हणतेस ना मग तिथेच असणार. ओके थँक्यू. बर आणि घाई करू नका. नाही घाई करणार. तुझा आवाज ऐकला ना आय नो आता सगळं नीटच होणार. बर बाय. आई अगं तिथेच आहे. कपाटात पाहिली मी नाही. खालच्या खणात आहे ती बोलली आहे. तिथेच असणार. मी आलो. लक्ष झालं का टिफिन? आणि ब्रेकफास्ट काय झालं त्याच्या? आई मी टिफिन बनवत होते आणि बाळू दादा तुमच्या हाताखाली. पटकन ब्रेड आणि बटर तयार कर. चल पटकन. अहो ब्रेड बटर संपलंय रात्री. तुम्ही फक्त कर. चल मी निघतो. अरे थांब ना डबा. नाही नाही खूप उशीर झालाय आई. गटपणा चाललाय मगासपासून. भरलंय सगळं इथे. थांब उशीर होतोय. बाय बाय बाय. ऐक ना. अरे बघ दादा त्या माझ्या बॅग मध्ये एक डबा आहे, तू जरा स्वच्छ करून ठेवा ना. कसला डबा रे? अगं सकाळी बायकोने बोलणं सगळं ऐकलं ना माझं. तिला कळलं की हे टिफिन न घेता चालले. पाठवला टिफिन तिने. मला वाटत होत तसं काहीच होत नाहीये. स्वानंदीने अशी तशी याच्या आयुष्यात नाही जाणार. आता मला ह्याच्या जागी ह्याच्यासाठी दुसरी मुलगी शोधावी लागेल.